विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी पर्वती मतदारसंघाच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. जवळपास मिसाळ यांचं नाव निश्चित झालं असलं तरी पक्षाकडून मात्र अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर उपाध्यक्षासाठी आपल्या नावाची शिफारस केली असल्याची चर्चा कानावर आहे. मात्र पक्षाकडनं अजून तरी कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती माझ्यापर्यंत पोहोचली नसल्याचं माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही वर्षांपासून योगेश गोगावली हे शहराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात भाजपने 2014 सालची विधानसभा, पुणे महानगरपालिका तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला दमदार यश मिळालं होतं. त्यांना या जबाबदारीतून मुक्त केल्यानंतर त्यांच्याकडे कुठली पक्ष संधी देणार याबाबत आता उत्सुकता आहे.